जागा वाटपावरून नाराज झालेल्या शिवसेनेनं आता भाजपवर थेट हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेनं 18 खासदार असलेल्या जागांवर वाटाघाटी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा थेट इशाराच दिलाय. असा थेट इशारा, असा सवाल थेट रामदास कदम यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उपस्थित केलेला आहे. रामदास कदम यांनी 2 दिवसांपूर्वी भाजपवर टीका केल्यानंतर आता कदमांनी त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढवली आहे. शिवसेनेनं मतदान केलं नाही तर भाजप उमेदवार निवडून येतील का असा सवालही त्यांनी भाजपवर केलेला आहे, भाजपला केलेला आहे. भाजप खुशाल वाढवा पण शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसू नका असा सज्जड दमच रामदास कदम देत आहेत. जे शिवसेनेचे मतदारसंघ आहेत तिथं भाजपच्या लोकांनी लढवलं ते आमच्या लोकांनी जर मतदान केलं नाही तर भाजपच्या कमलावरती फक्त तिथला खासदार निवडून येऊ शकतो का याचं आत्मपरीक्षण देखील भाजपच्या नेत्यांनी केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचे जे मतदारसंघ आहेत तिथं आम्ही जावं सांगतो का? नाही सांगेल. मग आमचे जे 18 आले निवडून 22 पैकी ते तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. उद्या मला सांगा असा दगाफटका एकनाथ शिंदे साहेबांसोबत झाला तर संबंध देशात नाही त्या 40 देशामध्ये हा संदेश जाईल की एकनाथ शिंदेचा गळा कापण्याचं काम भाजपने केलं ते व्हायला नको अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून बोलतोय मी तुम्हाला सांगू सुतार साहेब एका मांजराला तुम्ही घेऊन ढगामध्ये घेऊन दरवाजे लावून तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न करा त्याला जेवढा समोर वाटतं लक्षात येतं की मी आता मरणार आहे तेवढा समोरच्या नवडीचा घोट घ्यायचा प्रयत्न करत असतो. लक्षात घ्या, लक्षात घ्या एक गोष्ट. मग तुम्ही आम्ही विश्वासानं तुमच्या सोबत आलोय, एकनाथ शिंदेसोबत आलोय. उद्धव ठाकरेंनी आम्हाला आयुष्यात उठवायचा प्रयत्न केला म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसोबत जोडलो. दगडापेक्षा वीट मागू असं समजून आम्ही आलो त्याचं पैसे आम्हाला हे आहे का? तुम्ही तुमचा पक्ष वाढवा ना, कोण नाही म्हणतोय वाढवला पाहिजे पण युती धर्म सांभाळून तो वाढवला पाहिजे. आमच्या पाठीत खंजीर न खूप असा तुम्ही वाढवला पाहिजे. तुमचे सगळे प्रश्न चुकीचे नाही आहेत. दापोली मतदारसंघामध्ये भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी युती असताना उघडपणे राष्ट्रवादीचं काम केलं आणि माझ्या मुलांना पाडण्याचा प्रयत्न केला. मला 2009 सालामध्ये पाडून त्याचं समाधान झालं नाही तर दापोली देखील तो प्रयत्न झाला की योगेश कदमना पाडण्यासाठी पण योगेश कदम निवडून आले. इथं मला महेश सदम मगाशी बोलून दिले की आमचे एवढे आमदार असताना देखील एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केला त्यांचा आभार मानलेला आम्ही. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या देवेंद्रजी की शिवसेनेसारख्या जहान पक्षामधून 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार घेऊन 13 खासदार घेऊन ज्या माणसाने आला तुमच्याबरोबर 40 देशांनी ज्याची नोंद घेतली त्याची नोंद आदरणीय पंतप्रधान शहाजीने घेतली असं मी म्हटलं तर चुकीचं होणार नाही ना? चुकीचं होणार नाही ना? तुमच्या बाबतीमध्ये देवेंद्रजी तुमच्या बाबतीमध्ये पूर्ण रिस्पेक्ट आहे, आदर आहे, कुठे तुम्हाला नाही. वाईट एवढं वाटतं की आपल्याला प्रत्येक वेळेस भेटून बोलून सांगून देखील ती मंडळी ऐकत नसेल तर ती तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का असाही प्रश्न मला होतो ना. शिवसेनेला लढावं की धैर्यशील पाटील तुमच्याकडे विद्यमान खासदारांच्या अगेन्स्ट येऊन विचारतात ही अडचण आहे. सुतार साहेब भावना गवळीचा मतदारसंघ आज अडचण आहे असं मला लक्षात येते समोर दिसतंय. जी बिलकुल. आमचा मावळ मतदारसंघ शिवसेनेचा अडचण आहे असं मला लक्षात येते. बिलकुल. आमचं संभाजीनगरचे आमचे 3-3 4-4 आमदार असताना तो मतदारसंघ आमचा अडचण येतोय असं माझ्या लक्षात येत आहे. रायगड अडचण आहे असं लक्षात येत आहे. रत्नागिरी अडचण आहे असं लक्षात येत आहे. आणि हे अनंतर मी स्टेटमेंट दिली ती एकटा रामदास कदमचा मुलाचा मतदारसंघ म्हणून बोललो नाही हे लक्षात घ्या आपण. बिलकुल. रामदास कदम यांची ही स्फोटक मुलाखत बरोबर रात्री 9 वाजता तुम्ही फक्त लोकशाही मराठीवर पाहू शकता. भाजपनं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला रामदास कदम यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिलेला आहे.
महायुतीत भाजपकडून शिवसेनेची कोंडी होत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केलाय. भाजप नैसर्गिक मित्र असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना नेत्यांना आता भाजप सोबतही अस्वस्थ वाटू लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. रामदास कदमांच्या आरोपानं शिवसेनेतली अस्वस्थता बाहेर पडल्याचं सांगण्यात येत आहे. पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे. मी असं भाजप शिवसेना नैसर्गिक मित्र असल्याचा दावा सातत्यानं केला जातोय, पण वस्तुस्थिती काय आहे ते रामदास कदम यांच्या तोंडून तुम्ही ऐकलंच असेल. भाजपनं शिवसेना नेत्यांची अनेक ठिकाणी राजकीय अडचण करून ठेवली आहे, त्यातच लोकसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापितांचा पत्ता भाजपमुळं कट होणार आहे, त्यामुळं शिवसेना नेते आक्रमक झालेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही वेगळी अवस्था नाहीये. रामदास कदमांच्या प्रतिक्रियेचं भुजबळांनीही अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय. तसे शार्प रिॲक्शन मी काही देणार नाही तुर्त तरी, आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे झालं. रामदास कदमांची अवहेलना सुरू असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला. केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही, बरं का. त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे, तर आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं. ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या क्षणी, त्यांचं त्यांनी बघावं. राजन साळवींनीही रामदास कदमांसह शिवसेनेवर निशाणा साधला. मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे, आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल राज्यातली जनता 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल, आणि यांचं भांडण हे आता सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे. रामदास कदमांच्या असंतोषावर भाजप नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मित्र पक्षाला समजून घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, चर्चेतून आम्ही योग्य ते तोडगा काढू, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल. दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष, आमच्यावर कोणी नाराज नाही, आम्ही कोणावर नाराज नाही, कोणी नाराज होऊ नका. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये असंतोष असेल तर त्या असंतोषाचा विस्फोट निवडणूक काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. महायुतीच्या जागावाटपावरून घटक पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक आकडी जागा मिळेल अशी शक्यता असल्यानं राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीनं आमदारांच्या संख्येच्या तुलनेत लोकसभेच्या जागा द्याव्यात अशी मागणी केली आहे. महायुतीच्या संभाव्य जागा वाटपावरून राष्ट्रवादी अस्वस्थ. आमदार संख्येवरून लोकसभेच्या जागा देण्याची मागणी. एक आकडी जागा स्वीकारण्यावरून एनसीपीत असंतोष. महायुतीच्या जागा वाटपावरून घटक पक्षांमध्ये अस्वस्थता. राष्ट्रवादी काँग्रेसला एक आकडी जागा मिळतील अशी शक्यता असल्यानं राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ झाले. शिवसेनेला जेवढ्या लोकसभेच्या जागा देणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात असा आग्रह भुजबळांनी धरला. अनेक ठिकाणी तर 6 पैकी 4 आमदारच आमचे आहेत राष्ट्रवादीचे. काही ठिकाणी आमचे पूर्वी लोक निवडून सुद्धा आलेले आहेत. तर असा हा एक विभाग आहे. शिवसेनेचे 2019 निवडून आलेले आमदार हे मोदी लाटेवर स्वार होऊन आलेत, तर राष्ट्रवादीचे आमदार मोदी लाटेच्या विरोधात निवडून आलेत असाही भुजबळांचा युक्तिवाद आहे. त्यांचे आमदार खासदार जे आहेत ते BJP आणि मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांची सुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या
प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे, हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे. भाजप ज्या जागा देऊ करेल त्या जागा घेण्याशिवाय राष्ट्रवादीकडे दुसरा पर्याय नसल्याचं विरोधक सांगतात. त्यामुळंच भुजबळांमधील अस्वस्थता बाहेर पडली आहे. एक आकडी जागा मिळाल्यास राष्ट्रवादीला येत्या काळात विरोधकांच्या टीकेचा सामना करणं कठीण जाणार आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, मालेगाव. दिंडोरी लोकसभेवर राष्ट्रवादीनं दावा केलाय. मतदारसंघात 4 आमदार राष्ट्रवादीचे असल्यानं दिंडोरी राष्ट्रवादीला सोडण्याची भुजबळ मागणी करताय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलाय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. कळवणमध्ये राष्ट्रवादीचे नितीन पवार, चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर, तर येवल्यात स्वतः छगन भुजबळ आमदार आहेत. निफाडमध्ये राष्ट्रवादीचेच दिलीप बनकर, तर दिंडोरीतही राष्ट्रवादीचेच नरहरी झिरवळ आमदार आहेत. त्यामुळे मेरिटनुसार दिंडोरीची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी असा भुजबळांचा आग्रह आहे. जे आपण काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर आहे. असे जे कोणी किती सांगितलं की त्यांनी काय काम आम्ही काय केलं ते सगळं नाशिककर पाहतात. त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही. परंतु अगोदर ती जागा सुटली पाहिजे. सुटली तर मग कोणी लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल. दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे अशी मागणी भुजबळांनी केली आहे. पण त्यांनी दिंडोरीसाठी पक्षश्रेष्ठींनी भाजपसोबत बोलणी करावी असा आग्रही धरला. मतदारसंघ मिळाल्यास उमेदवार नंतर ठरवला जाईल असंही त्यांनी सांगितलंय. नाशिकला जर अमदाळा ही जागा मिळाली तर कोणी कोण लढणार पक्ष ठरवेल. दिंडोरी मतदारसंघावर दावा करून भाजपवर दबाव आणण्याची रणनीती राष्ट्रवादीची आहे. या दबाव तंत्रानं दिंडोरी मतदारसंघ स्वतः राष्ट्रवादी पदरात पाडून खेळणार का? भाजप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा हक्काचा मतदारसंघ सोडणार का ते पाहावं लागणार आहे. विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.